राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे एक फायर ब्रँड नेता म्हणून ओळखले जातात. नुकताच त्यांनी पुण्यातील बलात्कार प्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांना इशारा देत अल्पवयीन मुलीवर ज्या ठिकाणी बलात्कार झाला ती इमारत फोडली होती. त्यानंतर आता वसंत मोरेंची एक फेसबुक पोस्ट मोठी व्हायरल होते, ज्यात त्यांनी पुणे पोलिसांना फैलावर घेतले. आमची दिवाळी नीट झाली नाही तर तुमचा रोज शिमगा होईल असा इशारा वसंत मोरे यांनी पुणे पोलिसांना दिलाय. पण वसंत मोरेंचा एवढा भडका का उडाला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी सकाळचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर झालं असं की दिवाळी असल्यानं अनेक जण फटाक्यांचे स्टॉल लावतात, पण या स्टॉलवर येऊन पुणे पोलीस, महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, ट्रॅफिक पोलीस पैसे मागत असल्याचा प्रकार वसंत मोरे यांना समजला. त्यावरूनच आता वसंत मोरेंचा भडका उडाला आणि त्यांनी फेसबुक पोस्ट करत पुणे पोलिसांना तसेच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना इशारा दिलाय. वसंत मोरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं, ऐका ना साहेब, अतिक्रमणवाले आणि पोलिसांना सुद्धा, दिवाळी वर्षातून एकदाच येतो. कोरोनामुळे मोडलेलं कंबरड अजून नीट झालेलं नाही. राज्य सरकार अस्थिर असल्यामुळे कोणाचाच कोणाला मागमूस लागत नाहीये. सामान्य जनतेकडे कोणाचाच लक्ष नाही. तरुण पिढी भरकटत चालली आहे, हाताला पैसा मिळाना. दिवसातले चार दिवस आमची तरुण पोरं रस्त्याच्या कडेला, कोणालाही अडचण होणार नाही याची काळजी घेऊन फटाक्याचे स्टॉल लावून बसलेले, ते पण व्याजाने पैसे आणून. मागच्या दोन दिवसांपासून रोज ऐकतोय, अतिक्रमणवाले एवढे मागतात, पोलीस तेवढे मागतात, ट्रॅफिकवाले एवढे मागतात. अरे आमची पोरं फटाकडे विकतायत गांजा नाही. आज तर एका पोलीस महाशयांनी कमालच केली. एक पोरग त्याला म्हटलं, वसंत मोरे संघ बोला. तर साहेब बोलले की ही त्यांची हद्द आहे का? माझी हद्द ठरवायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? तेव्हा साहेब हात जोडून विनंती आहे, पोरांना धंदे करू द्या. त्यांची दिवाळी चार दिवसांचीच आहे. तुमची दिवाळी उरलेले 361 दिवस चालते. आमची दिवाळी नीट झाली नाही तर तुमचा रोज शिमगा होईल. तेव्हा उगाच हद्दीच्या भांगडीत पडू नका, नाहीतर एक दिवस सगळे लाईव्ह घेऊन कोणी किती पैसे घेतले हे जाहीरपणे सांगावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे, हॅशटॅग रोकठो, अशा शब्दात वसंत मोरेंनी पुणे पोलिसांना इशारा दिलाय. आता वसंत मोरेंच्या या मनसे स्टाईल इशाऱ्यानंतर तरी ही पैसे वसुलीला लगाम बसणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल. तरी वसंत मोरेंच्या या फेसबुक पोस्ट विषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.